मी आशिष आणि मी सिद्धनाथ बीबीसी मराठीच्या पॉडकास्ट नंबर दोनशे बारा मध्ये येस तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आणि आज गुरुवार येस आणि भरपूर बातम्या झाल्यात म्हणजे इतक्या झाल्यात की आम्ही असं <laughs> यादी करत होतो आणि काय आज आपण बोलायचंय काय नाही बोलायचंय आणि किती बोलू आणि किती नको बोलू असं आम्हाला झालं तुम्ही आता असं म्हणाल आम्ही रोजच हे सांगतो की आमचा वेळ ठरवण्यात जातो बातम्या पण ऍक्च्युली इथे हा इकडे समोर आणि मी इथे आम्ही असे लॅपटॉप उघडून अरे हे ह्याच्यात हे पण झालंय मग पहिली कुठली घ्यायची दुसरी कुठली दिल्लीच्या थंडीत गरमागरम एकदम चहा पीत मला चहा पीत आम्ही छान ठरवत होतो पण खूप बातम्या सांगतो तीन महत्वाच्या बातम्या कोणत्या ज्यावर आपण आज बोलणार आहोत आजची आपली पहिली बातमी असणार आहे अर्थातच लशी बद्दल तुम्ही आपला विषय सुद्धा वाचला असेल भारतीय बनावटीची लस स्वदेशी लस कदाचित फेब्रुवारी महिन्यापर्यंत येऊ शकते असं भारताचा जो कोविड टास्क फोर्स आहे वॅक्सिन टास्क फोर्स आहे त्यातल्या एका शास्त्रज्ञांनी म्हटलंय भारत बायोटेकची जी वॅक्सिन आहे कोवॅक्सिन तिच्याबद्दल आपण बोलतोय कसं काय काय इतरही अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्याबद्दल आपण सविस्तर बोलूच आपला दुसरा मुद्दा असणार आहे आज सुद्धा अमेरिकन निवडणुकांचा कारण तुम्ही बघा चार तारखेला निकाल लागणं अपेक्षित होतं बहुतेक दुपारपर्यंत लागतील ला असं वाटलं होतं आता आज पाच तारखेची रात्र झालेली आहे अजूनही निकाल लागलेले नाही आहेत अत्यंत टाईट एक्झॅक्टली कारण सुरूच आहे exactly, मतपत्रिका मोजतायत 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 अजूनही निर्णय लागत नाहीये दोनशे त्रेचाळीस आणि दोनशे चौदा अशी आता स्थिती आहे बायडन आणि ट्रम्प यांची आणखीन अनेक गोष्टी घडतायत पण खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सांगतो आम्ही सांगणार आहोत काय काय घडतंय आणि कुणा कोण विजयाच्या जवळ चाललंयचं आम्ही हिंट देऊ आणि आपली आजची तिसरी बातमी असणार आहे व्हॉट्सॲप बद्दल ने एक नवीन फीचर आता लॉन्च केलंय सात दिवसानंतर मेसेजेस आपोआप डिसअपियर होऊ शकतील असं हे फीचर आहे आतापर्यंत आपल्याला डिलीट करण्याचं फीचर मिळालेलं होतं जे आपण म्हणजे मी तुम्हाला मेसेज पाठवलाय आणि मी इथून डिलीट केला तर तो दोघांसाठी डिलीट होऊ शकत होता आता ते आपोआप आप आप गायब होऊ शकतात का कसं हे सगळं आशिष तुम्हाला सविस्तर समजावून सांगणार आहे आणि अर्थात या तीन गोष्टी ऐकल्यानंतर जर तुम्हाला शेअर करण्याची इच्छा झाली नसेल तर मी आता ज्या आणि पाच बातम्या सांगतो त्यामुळे तुमच्यामध्ये ती इच्छा आतून निर्माण होईल तर आज ज्या इतर गोष्टी महत्वाच्या घडल्या ज्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे दिल्लीमध्ये फटाक्यांवर बंदी घातली आहे आणि महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय की मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांवर बंदी घातली आहे पण आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राज्य सरकार विचार आहे की पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा फटाक्यांवर बंदी घालायची का आपण या विषयावरती सविस्तर काही दिवसांपूर्वी बोललो होतो तुमच्यापैकी अनेकांनी म्हटलं होतं की जर कोविड ला म्हणजे कोविड पेशंट्सना आणखी त्रास होणार असेल किंवा लोकांना जर श्वसनाशी संबंधित त्रास होत असतील तर यावेळेला फटाक्यांशिवाय दिवाळी आपण साजरी करू शकू असं तुमच्यापैकी अनेकांनी म्हटलं होतं बरोबर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे पुण्यामध्ये एक घटना घडली आहे शिरूरमधली घटना बलात्काराची जिथे एका महिलेवर अत्याचार करण्याचा एका माणसाने प्रयत्न केला जेव्हा तिने त्याला विरोध केला तेव्हा त्याने तिचे धारधार एक हत्यार वापरून तिचे दोन्ही डोळे काढून घेतले पुण्यात ससून रुग्णालयात त्या महिलेला ॲडमिट केलं गेलं उपचारांसाठी आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तिचे दोन्ही डोळे गेलेले आहेत तिची दृष्टी गेलेली आहे तर त्या माणसावर अटेम्प्ट टू मर्डरचा सुद्धा गुन्हा झालाय बलात्काराचा सुद्धा गुन्हा दाखल झालाय पुढे पोलीस तपास करतायत पण म्हणजे आपण गेल्या काही काळात ज्या ज्या घटना बघतोय त्याच्यातली ही आणखीन एक मला कळत नाही कुठले शब्द वापरावेत या प्रकारच्या घटनांना आणि सगळीकडून याच्याबद्दल संताप आक्रोश रोष सगळं काही व्यक्त होत आहे सुद्धा टीका करतायत पण वेल सो त्याचे so, डिटेल्स तुम्ही बीबीसी मराठी डॉट वर वाचू शकता या बातमीचे तिसरी आजची बातमी आहे ती म्हणजे अर्णब गोस्वामींची रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार तर त्यांना आज मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला, दिला नाही त्यामुळे आजची रात्र सुद्धा अर्णब गोस्वामींची न्यायालयीन कोठडीमध्येच जाणार आहे त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील केलं होतं की माझ्या विरोधात जी एफ आय आर दाखल करण्यात आली आहे रायगड पोलिसांनी ती एफ आय आरच रद्द करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती पण आजची सुनावणी आता उद्यावर गेली आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजता याच्यावर पुढची सुनावणी होईल त्यामुळे आज दुसरी रात्र सुद्धा अर्णब गोस्वामी यांची तुरुंगात तुरुंगात जाणार आहे सो ही दुसरी झाली तिसरी झाली चौथी बातमी बिहारमधली जिथे निवडणुका सुरू आहेत आणि आता अतिशय रंजक टप्प्यावरती ही निवडणूक आली आहे कारण की पहिले दोन टप्पे झाले त्यानंतर नितीश कुमार यांना जोरदार तिथे लोक विरोध करतायत अशी एक हवा निर्माण झाली तिथे मयुरेश आणि शरद सुद्धा आहेत बीबीसी मराठीचे ते पण सांगतायत की अनेक लोक म्हणतायत की आता खूप झालं पंधरा वर्ष नितीश कुमार यांची झाली तर नितीश कुमार यांनी आज घोषणा केली की ही त्यांची शेवटची निवडणूक असेल तर एक टप्पा अजून बाकी आहे मतदानाचा आणि अशा वेळेला ते ही घोषणा करतायत त्यामुळे ही एक प्रकारची बऱ्याचदा ज्यावेळेस अशी घोषणा केली जाते त्यावेळेस लोकांना एक प्रकारे ते एक भावनिक आवाहन भावनिक आवाहन असतं की बघा बघा ही माझी शेवटची निवडणूक आहे जर तुम्हाला मी हवा असेल तर याच वेळेला संधी आहे यापुढे तुम्हाला मी कधीच मिळणार नाहीये सो so, आता तरी म्हणजे ही एवढी काय म्हणता येईल टोकाची त्यांनी टोकाचं आवाहन केलं लोकांना आता तरी लोक त्यांना मतं देतील का आ, हे आपल्याला पाहायचंय पण सध्या तरी जे सर्वे किंवा ओपिनियन पोल येतात त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांची खूप वाईट परिस्थिती पण नाही म्हणजे ते पराभूत होतील असंही कोणी म्हणत नाहीये पण त्यांची मतं कमी होत आहेत असं मात्र दिसतंय आता नहीं। नहीं। हे पाहायचंय की यांच्या या आवाहनानंतर मतदानावर काही परिणाम होतो का आणि तेजस्वी यादव यांनी लगेचच नितीश कुमार यांच्या या घोषणेवर आपली टिप्पणी केली हो आहे के ते म्हणलेत की बघा मी हा प्रचार सुरू झाला तेव्हापासून सांगत होतो की नितीश बाबू हे पूर्णपणे थकलेले आहेत आता राज्याचा कारभार पेलवत नाहीये आज त्यांनी ही घोषणा करून आम्ही जे म्हणत होतो त्याच्यावरच शिक्कामोर्तब केलंय ते थकलेले आहे प्रचंड आक्रमक आहेत तेजस्वी यादव जे राष्ट्रीय जनता दलाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत लालू प्रसाद यादव यांचा यांचे ते पुत्र आहेत त्यांची मुलाखत बीबीसी मराठीने केली आहे ती तुम्ही उद्या सकाळी आठ वाजता आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बीबीसी मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर वाचू शकतात आणि आज मयुरेश आणि शरदने ग्राउंड रिपोर्ट पण केला तिथल्या तरुणांसोबत बोलून की तिथल्या तरुणांना तेजस्वी एवढे आकर्षक का वाटत आहेत काही नितीश कुमारांचे समर्थक म्हणत त्यांना नितीश कुमार का हवे आहेत तिथे बेरोजगारी हा एवढा मोठा मुद्दा का झालाय बिहारमधल्या तरुणांसाठी त्यांना मुंबईत यायची इच्छा आहे की नाही हे सगळं पाहण्यासाठी तो ग्राउंड रिपोर्ट तुम्ही नक्की पहा जो मयुरेश आणि शरद यांनी केला आणि पाचवी आजची बातमी ती म्हणजे चीनने भारतीयांसाठी तात्पुरता विजा बंद केलाय का केलाय बंद ते म्हणतात की कोविड नाईन्टीनच्या प्रिकॉशन्स म्हणून आम्ही काही काळासाठी विजा देणं बंद काही देशांना आणि त्याच्यात भारताचा समावेश आहे काही काळासाठी आम्ही आता लोकांना येऊ देणार नाही कोरोना इथे हाच विचार कर एक वर्ष झालंय नोव्हेंबर मधन वुहान मधना जगभरात पसरायला सुरुवात झाली होती आता चीनमध्ये नाहीये म्हणजे चीनमध्ये फार कमी जवळपास नाहीये करेक्ट पण बाकी जगात मात्र कोरोना आहे आणि त्यामुळे आता ते जगाची दारं बंद करतात असं होतं की सगळे साठी दारं बंद, बंद करत होते आता ठीक आहे कालाय महा तर ह्या इतर बातम्या होत्या आता आपण ओळूयात आपल्या तीन महत्वाच्या गोष्टींकडे तर या ऐकून तुम्ही शेअर केलं असेलच पण पहिला जो मुद्दा आहे तो वॅक्सिनचा जो सगळ्यात महत्वाचा yes. आहे आपण गेला बराच काळ बोलतोय कुठली वॅक्सिन सगळ्यात आधी येणार ते आपल्याला माहिती आहे ऑक्सफर्डची जी वॅक्सिन आहे कोविशिल्ड जी सिरम इन्स्टिट्यूट बनवत आहे ती आता सगळ्यात पुढे आहे चाचण्यांच्या बाबतीत आपण पाहिलं तर सगळ्यात प्रगत टप्प्यात आहे सिरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली वॅक्सिन तिसऱ्या टप्प्याच्या त्याच्या चाचण्या सुरू आहेत युकेमध्ये सुरू आहेत पण जी भारतीय बनावटीची कोविशिल्ड मा करा कोवॅक्सिन नावाची लस असणार आहे भारत बायोटेक या हैदराबादच्या कंपनीची त्यांच्या लशीबद्दलची ही एक चांगली बातमी आहे आय सी एम आरचे एक जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे ना रजनी कांत आणि ते आपल्या वॅक्सिन टास्क फोर्सचे सुद्धा सदस्य आहेत आरोग्य मंत्रालयाने जो वॅक्सिन टास्क फोर्स नेमला आहे त्यांनी असं म्हटलंय की याचे परिणाम आत्तापर्यंतचे हे चांगले आलेले आहेत चांगले रिझल्ट दिसत आहेत आणि त्यामुळे कदाचित आम्ही फेब्रुवारीपर्यंतच ह्याला मान्यता देऊ शकतो अर्थातच ही मान्यतेची प्रक्रिया मोठी असते ड्रग्स कंट्रोलर आहेत आरोग्य मंत्रालय आहे वॅक्सिन टास्क फोर्सची रेकमेंडेशन्स आहेत स्वतः भारत बायोटेकने म्हटलं होतं की ते दोन हजार एकवीसच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत प्रॉडक्शन मोठ्या प्रमाणावर करतील की बाजारात लस उपलब्ध होऊ शकेल पण हे जे शास्त्रज्ञ आहेत रजनीकांत यांचं असं म्हणणं आहे की आणि हे मी थाप मारत नाही आहे त्यांचं खरंच नाव रजनीकांत आहे आणि रजनीकांतच्या वॅक्सिन येणार आहे असं काही नाही अरे कारण बातमी वाचता माझ्या मनात हे आलं शेवटी रजनीकांतने सो एनिवे जोक्स अपार्ट पण ही त्याची कंडिशन आहे आणि त्यांनी असंही म्हटलंय की तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायल्स पूर्ण होण्याआधीच या लशीचे डोस लोकांना द्यायचे का या संदर्भात आरोग्य मंत्रालय निर्णय घेईल असं काही वेळेला केलं जातं कारण की काही प्रमाणात डोसेस द्यायला सुरुवात होऊ शकते पण अर्थातच याच्यात बरेचसे फॅक्टर्स कन्सिडर करून मग आरोग्य मंत्रालय याचा निर्णय घेईल त्याचे परिणाम चांगले आहेत रिॲक्शन्स दुष्परिणाम अगदी कमी आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता आपल्याला अर्थातच आरोग्य मंत्रालय यासंदर्भात काय निर्णय घेतं याच्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे ही वॅक्सिन पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सुरक्षित आहे असं दिसून आलेलं आहे आणि म्हणून आम्ही हे रेकमेंडेशन देतोय असं okay. hmm. okay. so, सुद्धा रजनीकांत यांनी म्हटलेलं आहे सो आपण आशा ठेवू शकतो की एकीकडे तिसऱ्या टप्प्यात सिरमची लस आहेच कोविशिल्ड कदाचित कोवॅक्सिन सुद्धा एकवीसच्या सुरुवातीला जसं आपण खूप आधीपासना म्हणत होतो जेव्हा लोक ऑगस्ट आणि सप्टेंबरबद्दल बोलत होती तेव्हा कदाचित आपल्या हातात एक लस आलेली असू शकते आशा ठेवायला हरकत नाही पण आपल्याला तितकंच सतर्क सुद्धा राहायला ला लागणार रा आहे हे वेगळं सांगायला नकोच विशाल केदार तुला म्हणता जर्मन लसीबद्दल तुम्ही का नाही बोलत तर त्या लशीचे तुझ्याकडे अपडेट्स आहेत सविस्तर सांगतो अर्धवट नाही सांगत इस्रायलची पण कारण असंच झालं होतं आणि मग तुम्ही रागवता की थोडंसं का सांगताय सविस्तर सांगतो आणि त्यांनी पुढे म्हणजे जर्मन लशीबद्दल तुम्ही का नाही बोलत त्याच्या पुढे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा वेळा असा इमोजी त्यांनी दिलाय तर एवढं तुम्ही काळजी करून ते सांगू आम्ही काय कोणतं गोष्ट लपवत नाही विशाल केदार म्हणतात आज मी आहे थँक्यू त्याच्यानंतर सुनील रंगराव भाट म्हणतात अर्णब गोस्वामीची बातमी घेण्याची गरज नाही बाकी चॅनेलवर त्याच्याशी संबंधित बातम्या येत आहेत जसा काही तो देशभक्त आहे तर कसं आहे की एका पत्रकाराला अटक झालेली आहे आणि त्याच्यावरून आणि केवळ पत्रकारच म्हणजे नुसतं एका पत्रकाराला अटक झाली नाही तर त्या भौतिक खूप राजकारण पण आहे त्या विषयावरती मी एक व्हिडिओ पण केलाय तो तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर बघू शकतात आणि त्याच्यामध्ये ही केवळ पत्रकाराची अटक आहे की ही केवळ क्रिमिनल केस आहे की हे केवळ शिवसेना आणि भाजपमधलं राजकारण आहे या तिन्ही मुद्द्यांना मी हात घातला आहे तर त्याचं उत्तर आता त्या मी आता देत नाही कारण की मग तुम्ही तो व्हिडिओ नाही बघणार सो तुम्ही तो बघा आणि त्यामुळे मग तुम्हाला कळेल की आम्ही आत्ता हा विषय का घेतलाय निलिमा डिसुजा म्हणतात त्याही शेअरर आहेत की पुणे इतकं सुरक्षित होतं एकेकाळी पण गेले काही दिवस झाले खूप घटना घडत आहेत खूप वाईट आहे निलिमाजी पुण्यामध्ये ना टोळ्या आहेत भरपूर गँग्स आहेत आणि पुण्यामध्ये म्हणजे पुण्याच्या अवतीभोवती अनेक अनेक टोळ्या या सक्रिय आहेत ज्याविषयी काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी सुद्धा केली होती तर... पॅटर्न सिनेमा जेव्हा exactly. ती तुम्हाला बीबीसी मराठीच्या <coughs> वेबसाईटवर मिळेल तुम्ही किंवा गुगल करूनही शोधू शकतात तर केवढ्या गँग्स पुण्याच्या अवतीभोवती झाल्यात आणि पुण्यात कसे दिवसेंदिवस पैसा आल्यामुळे क्राईम कसा वाढत चालला या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही बोललो आहोत प्रतीक अस्वार म्हणतात की मी कुठे गेलो होतो तर मी फक्त चार्जर आणायला गेलो होतो कारण की मला लक्षात आलं की बॅटरी कमी होती तर अजून घेऊयात दुसऱ्या आकडे पर... आलेत आपण पटकन आकडे घेऊ आणि अमेरिकेत जाऊ गेल्या चोवीस तासात नवे रुग्ण पाच हजार दोनशे सेहेचाळीस बरे झालेले रुग्ण अकरा हजार दोनशे सत्याहत्तर रिकवारी रेट हा एक्क्याण्णव पॉईंट शून्य साठ टक्के चोवीस तासात कुठे किती रुग्ण मुंबई महापालिका आठशे एक्केचाळीस ठाणे ग्रामीण मनपा एकशे त्रेसष्ट नवी मुंबई एकशे सव्वीस कल्याण डोंबिवली एकशे सत्तर उल्हासनगर वीस भिवंडी निजामपूर नऊ मीरा भाईंदर साठ पालघर चौदा वसई विरार एक्वन्न रायगड त्रेपन्न पनवेल पंच्याण्णव नाशिक ग्रामीण परत आकडे वाढले तीनशे बावन्न मनपा एकशे चौसष्ट मालेगाव पंधरा अहमदनगर एकशे सत्याऐंशी मनपा चोवीस धुळे ग्रामीण एकोणीस मनपा बारा जळगाव ग्रामीण चोवीस मनपा सात नंदुरबार तेरा पुणे ग्रामीण एकशे नव्वद मनपा दोनशे पस्तीस पिंपरी चिंचवड एकशे सत्तावीस सोलापूर एकशे शहाऐंशी मनपा अडोतीस सातारा दोनशे पंच्याहत्तर कोल्हापूर बेचाळीस मनपा नऊ सांगली बहात्तर सांगली मिरज कुपवाड चौदा सिंधुदुर्ग तेरा रत्नागिरी दोन औरंगाबाद ग्रामीण पस्तीस मनपा एक्क्याऐंशी जालना सत्तर हिंगोली बारा परभणी सतरा मनपा चार लातूर ग्रामीण तीस मनपा बत्तीस उस्मानाबाद बावन्न बीड अठ्ठ्याऐंशी नांदेड पाच मनपा चौतीस अकोला ग्रामीण अकरा मनपा दहा अमरावती ग्रामीण चाळीस मनपा अकरा यवतमाळ छत्तीस बुलढाणा साठ वाशिम पंधरा नागपूर ग्रामीण एकोणनव्वद मनपा तीनशे तेरा वर्धा अठ्ठावन्न भंडारा शहाऐंशी गोंदिया अठ्ठ्याहत्तर चंद्रपूर एकशे पंधरा मनपा सदोतीस आणि गडचिरोली एकशे चार पाच दोनशे सेहेचाळीस रुग्ण गेल्या चोवीस तासात बरे झालेल्यांचा आकडा अकरा हजाराच्या पुढे सो so, पाच हजार एकूण दोनशे म्हणजे पाच हजार केसेस या गेल्या चोवीस तासांमध्ये आहेत आणि अश्विन गुप्ते म्हणतात मृत्यू किती आहेत गेल्या चोवीस एकशे सतरा एकशे सतरा जणांचे जीव गेलेत त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की पुन्हा एकदा सांगतो ऍक्च्युली जरा रिपिटेशन आहे पण थोडक्यात सांगतो ते म्हणजे आपल्याला जे डॉक्टरांनी सांगितलं होतं की कोरोना व्हायरस हा अजूनही तुलनेने नवा आहे तो शरीरात गेल्यानंतर कशा पद्धतीने वागतो हे आम्हाला पूर्णतः समजलेलं नाहीये तो मोठ्या प्रमाणात वृद्धांसाठी घातक जरी असला तरी पण काही तरुणांचा सुद्धा तो जीव घेतोय त्यामुळे नेमका कोणत्या व्यक्तीवरती कोरोनाचा कसा परिणाम होईल हे आम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही हे डॉक्टरांनीच बीबीसी मराठीला सांगितलं आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची तुम्ही तरुण असाल वयस्कर असाल लहान असाल स्त्री पुरुष सगळ्या जणांना काळजी घ्यायची सो so, आपण म्हणून मास्क घालायचा किती दिवसात आपण बोललो नाही मास्क घालायचाय हात हात या तीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत या नाही आहेत आपण पॉडकास्टमध्ये रोज याविषयी बोलायचं आणि आता किती दिवस नाही पण ठीक आहे त्यानिमित्ताने आपल्याला बोलायला संधी मिळाली अश्विन गुप्ते थँक्यू तुमच्यामुळे आम्ही या विषयावर बोललो तर सुनील रंगराव भाट मॅच पण बघतायत त्यामुळे ते सांगतात स्कोअर काय झालाय मनोज अहिरे म्हणतात अर्ण पत्रकार आहे की भाजपचा प्रवक्ता मनोजजी अर्णब गोस्वामी यांची जी पत्रकारिता आहे ती तुम्ही त्याकडे कसं बघतात यावर अवलंबून काही जणांना वाटतं की ते एक थोर पत्रकार आहेत आणि ते हिंमत दाखवतात अनेक मोठमोठ्या बड्या नेत्यांच्या विरोधात ते आवाज उठवतात त्यांच्या तें, विरुद्ध बातम्या करण्याची हिंमत दाखवतात पण दुसरीकडे अनेक लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही तुमच्यासारख्या लोकांचं अनेकांचं म्हणणं आहे की ते केवळ भाजपच्या बाजूने बातम्या दाखवतात केवळ भाजपच्या विरोधकांना टार्गेट करतात आणि त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेविषयी अनेक शंका सुद्धा उपस्थित केल्या जातात आम्ही कोणतीही भूमिका घेणार नाही तुम्हाला काय वाटतं त्यावर अवलंबून आहे तुम्ही या पूर्ण घटनेकडे कसं बघता आम्ही तुमच्यापर्यंत रोज फॅक्ट्स देऊ तुम्हाला अर्णब गोस्वामी आवडत असतील तरी पण तुम्हाला ते फॅक्ट्स कामाचे आहेत तुम्हाला अर्णब गोस्वामी आवडत नसतील तरी पण या फॅक्ट्स कामाच्या आहेत ही एक महत्वाची बातमी आहे म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत त्याचे सगळे अपडेट्स हे फॅक्ट्सच्या रूपात देऊ आम्ही आमचं कोणतंही मत त्याविषयी देणार नाही नरेंद्र पंडित म्हणतात आज लाईट गेली तर काय व्यवस्था केली आहे काय तेच आपलं काल केलं नाही काहीच व्यवस्था केली नाही ते लाईट <laughs> जात नाहीत ऍक्च्युली काल कसं काय गेले माहिती नाही पण दिल्लीत जनरली नाही लाईट जात म्हणजे ज्यावेळेस मुंबईत दिवे गेले होते त्यावेळेस मी असं अभिमानाने सांगत होतो की तुमच्या मुंबईत जातात आमच्या दिल्लीत जात नाही नेमकं त्याच वेळेला दिवशी गेले होते शेरर संतोष ननावार म्हणतात की एकंदरीत लस सामान्य माणसाला कधीही मिळेल तर संतोषजी लशी लशीच्या बाबतीत असं आहे की सर्वसामान्य माणसाला दोन हजार एकवीसच्या मध्यानंतर मिळण्याची शक्यता आहे आणि आपल्याला अनेक तज्ज्ञांनी हेच सांगितलंय की तरुण धडधाकट जे लोक आहेत त्यांना मात्र लस ही दोन हजार बावीसच्या सुरुवातीपर्यंत मिळू शकते कारण की ज्यावेळेस पुढच्या वर्षाच्या मध्यात म्हणजे दोन हजार एकवीसच्या मध्यात लस येईल सुरुवातीला किंवा मध्यात लस येईल त्यावेळेला ती आधी रोल आऊट केली जाईल हेल्थ वर्कर्ससाठी फ्रंटलाईन वर्कर्ससाठी जे आजारी आहेत जे वयोवृद्ध आहेत त्या सगळ्यांना दिली जाईल आणि नंतर मग जे नॉन प्रायोरिटी आहेत म्हणजे तरुण माणसं आहेत त्यांना ती उशी होऊन दिली जाईल त्यामुळे लस आली म्हणजे चला एकदम एकशे तीस कोटी लोकांना दिली एका आठवड्यात एका महिन्यात असं नाही होत ते हळूहळू रोल आउट होईल त्यामुळे आपल्याला अजून बरंच वाट बरीच वाट पाहावी लागणार आहे तर हे झाले मुद्दे आता आपण वळूयात अमेरिकेकडे तिसरा नाही हा दुसराच मुद्दा दुसरा आहे मुद्द oh, okay. चला आता पटकन अमेरिका सांगतो कालपासून आजपर्यंत परिस्थिती पर बदलली आहे पण आणि नाही पण बदललेली अजूनही निकाल आलेला नाहीये अजूनही बायडन आघाडीवर आहेत ट्रम्प पिछाडीवर आहेत एकूण जर तुम्ही इलेक्टोरल वोट्सचा ग्राफ पाहिलात तर दोनशे त्रेचाळीस जो बायडन यांच्याकडे जे डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत आणि दोनशे चौदा हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जे विद्यमान राष्ट्राध्यक्ष त्रेचाळीस बायडन आणि दोनशे चौदा ट्रम्प म्हणजे अजूनही बायडन आघाडीवर आहेत आणि जरी बीबीसीने दोनशे त्रेचाळीस आणि दोनशे चौदा जागा दाखवल्या असल्या म्हणजे आम्ही दोनशे त्रेचाळीस दोनशे चौदा दाखवल्या असल्या तरी अनेक वृत्तसंस्थांनी असं आकडे दाखवले कारण की अमेरिकेमध्ये प्रोजेक्शन्स होत असतात त्यांच्यात आणि आपल्यामध्ये हा एक फरक आहे की आपल्याकडे जशा आघाड्या दाखवल्या जातात तसे त्यांच्याकडे प्रोजेक्शन्स केले जातात की हे राज्य यांना गेलं असं आम्ही प्रोजेक्ट करतोय बरोबर तर रॉयटर्स असेल सीएनएन असेल फॉक्स असेल हे जे अमेरिकेतले आणि ब्रिटनमधले किंवा वेगवेगळ्या देशांमधले ज्या संस्था आहेत वृत्तसंस्था आहेत त्या प्रोजेक्शन्स करत असतात करेक्ट म्हणजे त्या अनुमान बांधत म्हणजे आता सांगायचं झालं तर असोसिएटेड प्रेस म्हणते दोनशे चौसष्ट मतं बायडन यांच्याकडे गेलेली आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ते दोनशे चौदाच दाखवतो so, म्हणजे हे, हे असोसिएटेड प्रेस आणि so, so, AP... आपण आणि रॉयटर्स म्हणतोय दोनशे चौदा सो बीबीसी म्हणते दोनशे त्रेचाळीस पण एपी म्हणत आणि एपी सुद्धा एक नामांकित वृत्तसंस्था आहे जगातली त्यांच्यानुसार जो बायडन यांना दोनशे चौसष्ट जागा या प्रोजेक्ट केल्यात अनुमान लावलाय की दोनशे चौदा मिळालाय त्याचा अर्थ असा की जो बायडन हे बहुमता केवळ सहा जागा दूर आहेत एपी प्रमाणे प्रमाणे केवळ सहा जागा दूर आहेत पण सगळ्या जणांचं या विषयावर एकमत आहे की सध्या बायडन आघाडीवर आहेत सगळ्या जणांचा या विषयावर एकमत आहे की बायडन यांचा व्हाईट हाऊस पर्यंत म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदापर्यंतचा जो मार्ग आहे तो अधिक सुकर आहे तो अधिक सोपा आहे ट्रम्प यांच्यासाठी ते फारच कठीण आहे आणि जी आत्ता मतं मोजली जात आहेत ती मुख्यतः टपालाने आलेली मतं आहेत आणि ज्यांनी ऍबसेंटी वोट वोट्स असतील टपालाने आलेली मतं असतील किंवा ज्यांनी आधी मतदान केले त्यांची असतील ही सगळी मतं ही मुख्यतः उपनगरांमधली असतात आणि हा डेमोक्रॅट्सचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे नंतर आलेली मतं ही डेमोक्रॅट्सची असतील आणि त्याहीमुळे जो बायडन यांची जिंकण्याची आणि ट्रम्प यांची हारण्याची शक्यता वाढते पण ट्रम्प यांनी आधीच सांगितलं आणि आता ते पुन्हा बोलले की मी सुप्रीम कोर्टात जाणार आणि सुप्रीम कोर्टात ट्रम्प केसेस दाखल केलेल्या आहेत तीन राज्यांमध्ये त्यांनी ऑलरेडी केसेस दाखल केलेल्या आहेत आत्ताही आपण बघतोय जॉर्जिया ऍरेझोना विस्कॉन्सिन पेन्सिल्वेनिया नॉर्थ कॅरलायना नेवाडा या राज्यांची मतगणना ही अजूनही सुरू आहे अलास्का सुद्धा आहे सातवं राज्य या सात राज्यांची गणना ही अजूनही सुरू आहे आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण निकाल हा हातात आलेला नाहीये पण म्हणजे काल आपण आकडेवारीबद्दल सविस्तर बोललोच होतो आकडे जसे बदलतील तसा आपल्याला निकाल कळेल पण आज जी जास्त ठळक गोष्ट घडतीये ती म्हणजे आता डेमोक्रॅटिक समर्थक आणि रिपब्लिकन समर्थक हे रस्त्यावर उतरायला लागलेत इलेक्शन नाईट ज्याला तिकडे म्हटलं जातं चार नोव्हेंबर जेव्हा निकाल लागणं अपेक्षित होतं तेव्हा निकालानंतर निकाल निकाल दंगली होतील या भीतीने अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला गेला होता चार नोव्हेंबरला जे झालं नाही ते आता पाच नोव्हेंबरला होतंय लोक रस्त्यावर उतरली आहेत निदर्शन होत आहेत घोषणाबाजी होतीय आ, काही ठिकाणी हिंसाचाराच्या सुद्धा घटना घडल्या आहेत डेनवर असेल किंवा लॉस अँजेलस असेल आ, अशा शहरांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत लोकं बॅरिकेडला धक्के देण्याचे प्रयत्न करत आहेत जिथे मतमोजणी सुरू आहे त्या केंद्रांत बाहेर जाऊन घोषणाबाजी करतायत अनेक गोष्टी घडताना दिसतात एकमेकांना भिडतायत काही ठिकाणी लोकं सो ह्या गोष्टी काळजीत टाकणाऱ्या आहेत अनेक राज्यांनी नॅशनल गार्ड जी अमेरिकेतली एक निमलष्करी संघटना आहे संरक्षण व्यवस्था जी बघते देशांतर्गत त्या नॅशनल ना आधीच ॲक्टिवेट केलं होतं चार नोव्हेंबरच्या आधी की तुम्ही बंदोबस्त लावा नंतर काय होईल ची थोडीशी काळजी आहे म्हणून नॅशनल गार्ड ऑलरेडी ड्युटीवर आहेत ट्रम्प यांनी आत्ता आपलं पॉडकास्ट सुरू होण्याच्या तीन आधी स्टॉप द काउंट असं म्हणत पुन्हा एकदा ट्विट केलंय त्यांनी सत्ते कालपासना मागणी करत आहेत की मतमोजणीच थांबा त्यांचं असं म्हणणं आहे की मी ज्या राज्यांमध्ये आघाडीवर आहे तिथे सगळं बरोबर आहे ज्या राज्यात मी पिछाडीवर आहे तिथे फ्रॉड आहे अफरातफर आहे या पोस्टाने आलेल्या मतपत्रिकांमध्ये तिथली तुम्ही मतमोजणी थांबवा असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे सोशल मीडियाने त्यांना सेन्सर करून झालंय त्याच्यावर त्यांनी वॉर्निंग्स दिल्या आहेत की ट्रम्प यांच्या या म्हणण्याला कुठलाही आधार नाही आहे आणि याच विषयावर आजची आपली सोपी गोष्ट असणार आहे जी तुम्हाला काही मिनिटातच पाहायला मिळेल की ट्रम्प यांचे ट्विट अशा प्रकारे ते का त्याच्यावर वॉर्निंग काय येते इशारा काय येतोय नेमकं असं काय ट्विट मध्ये प्रक्षोभक म्हणजे काळजी इंटरेस्टिंग आहे की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे आणि त्यांनी ट्विट केलं की ते ट्विट झाकले जातात सो ही इकडे दिसतोय खूप ब्राईट नाही सो so, आता दिसतंय तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट झाकलेत बघा आणि त्याच्यावरती आपण क्लिक जरी केलं त्या समजा याच्यावरती क्लिक केलं कुठे गेलं बरं ते तरी पण क्लिक केल्यानंतर पण अशी वॉर्निंग लिहून ते दिसत नाहीये तुम्ही स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर हँडलवर जाऊन पहा सो डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट वाचता येत नाहीये त्यांचे ट्विट आपण रिट्विट करू शकत नाही हरकत नाही ते दिसणार नाही तो दाखवू शकत नाही कारण की डोनाल्ड ट्रम्प हे अशा पद्धतीची माहिती ट्विट करतायत जी आ, खोटी आहे असं ट्विटरचं म्हणणं आहे किंवा जी कन्फर्म्ड नाहीये म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की अफरातफर होती निवडणुकीमध्ये बंद करा म्हणून ट्विटरने ते ट्विट झाकलं त्यानंतर ते म्हणाले की मी जिंकलोय हो ते तर ते पण ट्विटरने झाकलं कारण की ते अजून जिंकले नाही आहेत सो ट्विटरचं म्हणणं असं आहे कारण काय झालं की दोन हजार सोळा साली ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला फेसबुक ट्विटर गुगल या सगळ्यांवरती एवढा आरोप झाला की यांनी फेक न्यूज पसरवायला मदत केली मग त्याच्यानंतर मग काँग्रेसनल हिअरिंग झाल्या आणि मग तिथे मार्क झुकरबर्गला जावं लागलं ट्विटरच्या गुगलच्या लोकांना जावं लागलं आणि मग त्यांना विशेषतः डेमोक्रॅट्सच्या मेकर्सनी खूप प्रश्न विचारले की तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं खोट्या बातम्या थांबवण्यासाठी तर त्यामुळे या निवडणुकीच्या वेळेला फेसबुक गुगल ट्विटर या सगळ्यांनी खोट्या बातम्या पसरू पसरू नयेत म्हणून काही पावलं उचलली आहेत त्यातलं हे एक पाऊल आहे की त्यांना असं वाटतंय की हे प्रॉब्लेमॅटिक आहे तर त्याच्यावरती ते, ते लगेच कारवाई करतात एक तर ते डिलीट करतात नाही तर झाकतात त्याची रीच कमी करतात त्यांनी ते, ते सगळं दिलं या विषयावरती तुम्ही सोपी गोष्ट पहा आणि याचं ते भारतात काय करतायत त्याचाही उल्लेख आजच्या सोपी गोष्ट मध्ये आहे।, आहे तर ते तुम्ही पाहायला विसरू नका ती तुम्हाला बीबीसी मराठीच्या युट्यूब चॅनलवर आणि वेबसाईटवरती नक्की पाहायला मिळेल आणि आता आपली तिसरी बातमी व्हॉट्सॲप तोवर मी कमेंट्स काढतो तू व्हॉट्सअप सांग सो मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही सगळेच जण व्हॉट्सॲप वापरत असाल आणि आता व्हॉट्सॲपचे मेसेजेस हे सात दिवसांनंतर अदृश्य होणार आहेत किंवा ते निघून जाणार आहेत किंवा उडून जाणार आहेत डिसअपिअर <laughs> uh, होणार आहेत तर त्याचं कारण असं आहे आणि ट्विटरने सांगितलं आहे की मध्ये uh, एक सेकंड मी तुम्हाला त्यांचं एक्झॅक्ट वाक्य सांगतो जे खूप इंटरेस्टिंग आहे एकच uh, मिनिट uh, कंपनीने म्हटलं आहे म्हणजे फेसबुक जी ट्विटरची सॉरी व्हॉट्सअपची जी माल मालक कंपनी त्यांनी म्हटलंय uh, की सात दिवस दिवसांनंतर मेसेजेस उडून जाण्याचं आम्ही ऑप्शन देतोय कारण की त्यामुळे पीस ऑफ माइंड मिळेल लोकांना की कॉन्व्हर्सेशन्स हे परमनंट नाही आहेत आणि वाय रिमेनिंग प्रॅक्टिकल सो यू डोंट फरगेट व्हॉट यू आर चॅटिंग अबाउट तर त्यांनी असं म्हटलंय की लोकांना टेन्शन येतं ताण येतो की मी जी गोष्ट लिहिली आहे ती कायमची राहणार आहे आणि त्याच्यामुळे नंतर प्रॉब्लेम्स तयार होतात त्यामुळे गोष्टी विसरता याव्यात गोष्टी निघून जाव्यात म्हणजे तुम्ही मनमोकळेपणाने चॅट करू शकाल त्यामुळे त्यांनी हे केलंय या वर्षाच्या सुरुवातीलाच एप्रिल दोन हजार एकोणीस मध्येच मार्क झुकरबर्गने सांगितलं होतं की तुम तुमचा जो खाजगीपणा आहे तुमची जी प्रायव्हसी आहे त्याला धक्का लागू नये म्हणून आम्ही अनेक पावलं उचलणार आहोत आणि त्यातलं हे एक सुद्धा पाऊल आहे मी काही दिवसांपूर्वी सिग्नल जॉईन केलं कारण की त्याचं सगळ्यात चांगलं एन्क्रिप्शन आहे असं म्हणतात तर तिथे हा ऑप्शन होता मेसेज उडून जाण्याचा तुम्ही टायमर लावू शकतात की हुँ. किती वेळा नंतर हा मेसेज निघून जाऊ शकतो मला सुरुवातीला जरा विचित्र वाटलं कारण की आपल्याला तशी सवय नाहीये ना की मेसेज म्हणजे हा मेसेज नंतर जाऊन परत शोधायचा असतं काय लिहिलं आपण काय लिहिलं होतं आपण जुने जुने मेसेज खडून आपल्याला तर सवय असते ना भांडणं उकडून उकडून काढण्यासाठी तू तीन वर्षांपूर्वी असं लिहिलं होतंस तर तसं आता करता येणार नाहीये म्हणजे करू शकता तुम्ही सो तो पर्याय आहे तुम्हाला जर मी सिद्धनाथला मेसेज पाठवला आणि जर मी सात दिवसांमध्ये निघून जाण्याचा टायमर लावला असेल तर सात दिवसांनंतर तो मेसेज माझ्याही फोनमधून आणि सिद्धनाथच्याही फोनमधून निघून जाईल पण जर सिद्धनाथने त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला असेल तर तो मात्र सिद्धनाथ कडे कायमचा राहील मला वाटतं दुसरी हेच विचारलं होतं गॅलरी मधून जाणार एक्झॅक्टली exactly. so, स्क्रीनशॉट काढून ठेवला असेल तर मात्र तो सिद्धनाथ कडेच राहील दुसरी गोष्ट ती म्हणजे जर सिद्धनाथने तो मेसेज तुम्हाला फॉरवर्ड केला असेल कोणी विचारलं होतं ते सुनील फोडसेंनी विचारलं गॅलरीत ना कसा जर सिद्धनाथने माझा मेसेज तुम्हाला फॉरवर्ड केला असेल तर तो तुमच्याकडे राहील सात दिवसानंतर तो माझ्या फोन मधनं जाईल याच्या फोन जाईल पण तो तुमच्याकडे राहू शकतो किंवा जर मी एक व्हिडिओ याला पाठवला तर तो सात दिवसांनी माझ्या फोनमधनं जाईल याच्या फोन जाईल पण तो तुमच्या फोनमध्ये राहू शकतो जर त्याने तुम्हाला तो फॉरवर्ड केला असेल टायमर न लावता तर सो so, हा पर्याय आता व्हॉट्सअप नोव्हेंबरच्या अखेरपासून देणार आहे तुमच्या फोनमध्ये हळूहळू रोल आउट होईल तुम्हाला कदाचित अपडेट येईल तुम्ही तुमचं ऍप अपडेट केलं की मग तुमच्या याच्यामध्ये तो अपडेट दिसायला लागेल सो so, तुम्हाला हे फेसबुकचं नवं फीचर कसं वाटतंय ते सांगा आणि फेसबुक अजून पण बदल करते कारण की फेसबुक अजून एक गोष्ट करणारे जी स्वतः मार्क झुकरबर्ग यांनी इंडिकेट केली होती ती म्हणजे इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि फेसबुक हे तिन्ही एकत्र होणार आहे आणि त्याची सुरुवात आहे कारण की आता जर तुम्ही वरती चॅट केलं तर ते आता त्यांनी मिक्स करायला म्हणजे ऍटलिस्ट माझ्या फोनमध्ये तरी आलंय तर व्हॉट्सअप मेसेंजर सॉरी फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामचे मेसेजेस हे एकत्र झालेत हो का हो माझ्या फोनमध्ये झाले अपडेट करायचं तर म्हणजे ज्या वेळ सो म्हणजे मी इंस्टाग्रामच्या मध्ये जाऊन फेसबुक इंस्टाग्रामच्या मध्ये जाऊन फेसबुक मेसेंजर वरच्या कोणालाही मेसेज पाठवू शकतो बर सो so, त्यांचा असा प्लॅन आहे की हे सगळं हे सगळं एकत्र करण्याचा त्यांचा विचार आहे आणि मला माहित नाही की यामुळे प्रायव्हसी वाढेल कशी पण त्याच्यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी हेतू असेल <laughs> म्हणजे लोकांना अधिक वेळ फेसबुक आणि मध्ये गुंतवून ठेवण्याचा जेणेकरून ते त्याच्यातून अजून नफा कमवू शकतील बट अशा ह्या सगळ्या गोष्टी घडतात तर तुम्हाला हे व्हॉट्सअपचं नवीन फीचर जर वापरायचं असेल तर वापरून पहा त्याच्यावरती पण रिॲक्शन्स येतात मंग शेअरर मंगेश oh. दाभाडे म्हणतायत की चांगली गोष्ट आहे व्हॉट्सअप मेसेज डिलीट परमनंट डिलीट ऑप्शन हवा कुठूनही हो बरोबर आहे म्हणजे बऱ्याच जणांची भांडणं होणार गर्लफ्रेंडला मेसेज पाठवला सात दिवसानंतर उडून गेला पण ती स्क्रीनशॉट ठेवला किंवा गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला मेसेज पाठवला त्याने स्क्रीनशॉट तर मात्र गर्लफ्रेंड बद्दलच अजित जामकर म्हणतात प्रेयसीने होकार दिला तर जास्त दिवस ठेवता येणार नाही प्रेयसी राहिली म्हणजे झालं ना होकार मेसेजवर असला नसला काय अजित बघा तू होकार दिला होतास अशी वेळ येऊ नये कोणावर तिला दाखवायची की बै बघ मला होकार दिला होतास तो Hang on, या बाकीच्या कमेंट्स आहेत आता व्हॉट्सअपवर अजून काय 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 सुरू आहे सगळ्यांचं हे वाचायला खूप मजा येते आणि जे एकमेकांशी पण चा गप्पा चालले आहेत रुपाली देशपांडे म्हणतात की ऑफिस रिलेटेड वर्क मेसेजेस हे रेफरन्स साठी गरजेचे असतात फेसबुक शूड थिंक अबाउट डॅट अहो जी तुमचा थोडासा गैरसमज झालाय सगळे मेसेजेस एक आठवड्यानंतर नाही जाणार आहेत ते तुम्ही ठरवायचंय कोणते मेसेजेस हे कायमचे आहेत आणि कोणते मेसेजेस हे एका आठवड्यानंतर जाणार आहेत ते तुम्ही ठरवायचं आहे तो ऑप्शन आहे तो पर्याय आहे हे सरसकट नाहीये त्यामुळे बरोबर गणेश हजार मध्ये पण अमेरिकेचं मॅटर कोर्टात गेलं होतं असं म्हणतात हो गणेश आपण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता त्याच्यात या घटने बुश येस तेव्हा वाद झाला होता आणि विनोद देवकर म्हणतात तुमची सोपी गोष्ट फार चांगली असते थँक्यू संतोष आरेकर विचारतात भारतात परत एकदा लॉकडाऊन होऊ शकतो का शक्यता आहे नाकारता येत नाही कारण की युरोपात अनेक ठिकाणी दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागलंय आणि आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी थोड्या थोड्या भागांमध्ये लागलं होतं करेक्ट आणि अनामिका खैदार म्हणत आहेत इंडियन स्टुडंट्स इन यूएसए बद्दल सोपी गोष्ट करा एच वन बी वर केल्या बातम्या आणि आता खर तर बरंच काही अवलंबून असेल नवे कोण राष्ट्राध्यक्ष होतात त्यावर कारण की डोनाल्ड ट्रम्प यांनी बरेच बदल केले होते एच वन बी च्या बाबतीत आणि विशेषतः भारतीयांसाठी एच वन बी हा विजा खूप महत्वाचा आहे पण आता जर बायडन निवडून आले ज्याची सध्या तरी शक्यता दिसते पण आपल्याला खात्रीने सांगता येत नाही बरोबर जर बायडन निवडून आले तर मग भारतीयांसाठी तिथे जाणं आणि तिथे असलेल्यांसाठी ग्रीन कार्ड मिळणं आणि ग्रीन कार्ड वाल्यांसाठी सिटीजनशिप मिळवणं सोपं होईल का हे आपल्याला पाहावं लागेल बरोबर एनिवे anyway, आपला आजचा वेळ संपलाय सो आपण राणी रावते म्हणतात दिवाळीचा फराळ केला तर चालेल <laughs> ना की तिथे पण बंदी येणार पण पोल्युशन तुम्ही असं का म्हणताय नाही नाही सगळ्यांनी मस्त फराळ करा एन्जॉय करा एक्झॅक्टली कारण सांभाळा बाकी सगळं व्यवस्थित करा ओके अमेरिकेतली मतपत्रिका कशी असते विजय कुमार भवारी विचारतात आपल्यासारखी निवडणूक चिन्ह तिथे तिथे नसतं का आम्ही तुम्हाला उद्या त्यांची मतपत्रिका दाखवतो त्यांची त्यांची पक्षाची चिन्ह गाढव आणि हत्ती, हत्ती ना गाढव कोणाचं आहे डेमोक्रॅट आणि हत्ती रिपब्लिकनचा आणि तिथे इतरही उमेदवार असतात अक्चुअली त्यांची निवडणूक खूप इंटरेस्ट ग्रीन पार्टी आहे इतर त्यांना दोन टक्के तीन टक्के मते मिळत असतात पण मेन दोनच पार्टी आहेत त्यांच्या असो आपण थांबूया आता गुड नाईट बा बाय अच्छा Ja udeja. Ha, udeja, Udeja. udeja. <laughs>